नमस्कार, OGS व्लॉगवरती आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण एक हेल्दी मिल्कशेक करणार आहोत, तर ते आहे बदाम मिल्कशेक. तर त्याच्यासाठी मी रात्रभर बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले जवळजवळ 10-12 बदाम घेतलेत मी. आता ते चांगले फुलून आले आहेत, त्याचा आता आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीत सर्व बदाम आपण साल काढून घेऊया. बदाम आपले सोलून झालेले आहे, ते आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. लहान भांड्यामध्ये घ्यायचं वाटून आणि थोडी साखर घालायची त्यामध्ये, जेणेकरून ते कमी असल्यामुळे कसे नीट वाटले जात नाही ना, त्यासाठी थोडी साखर घालायची. लहान 4 चमचे आपण साखर घातली आहे. आता हे आपण वाटून घेऊया, मिक्सरला लावून घेऊया. बदाम आणि साखर आपण मिक्सरला लावून घेतली आहे, ही पहा. हे आता आपण साईडला ठेवून देऊया. आणि नॉर्मल दूध घेतलं आहे आपलं, साधं रूम टेम्परेचरचं. त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहोत, 2 लहान चमचे आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे. तर ती आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. चांगली मिक्स करून घ्यायची. आपण कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घेतली आहे, अजिबात गुठळी राहता कामा नये. हां, ही पहा. हां, हे आता आपण साईडला ठेवून देऊया दोन्ही वस्तू. त्यानंतर आपण गॅसवरती दूध ठेवून घेतलं आहे. आपण 1/2 लिटर दूध घेतलंय, ते चांगलं गरम करून घ्यायचंय. आणि मध्ये मध्ये ते ढवळत राहायचं, जेणेकरून ते खाली तळाला लागता कामा नये. हां, दुधाला उकळी आलेली आहे. आपल्याला गॅस मिडियमवरती ठेवून असंच ढवळून घ्यायचं आहे. जास्ती अजून 2 मिनटासाठी, 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला असंच ढवळून घ्यायचं आहे.
आता 2-3 मिनट झाल्यावरती आपल्याला साखर यामध्ये ऐड करायची आहे। अर्धी वाटी मी साखर घेतली आहे। आणि साईडला जी मलई येते ना ती सुद्धा आपण यातच ऐड करणार आहोत। आता आपल्याला दुधामध्ये बदाम काजू आणि केशर मी घेतलंय तेही घालून घेणार आहोत। बदाम मी जास्त घेतले आहेत। आपण बदाम मिल्क शेक करतोय म्हणून बदामाचं प्रमाण मी अधिक घेतलंय। वन बाय वन आता आपण सर्व वस्तू घालून घेतोय दुधामध्ये। यामध्ये आता आपण जे बदाम मिक्सरला लावून घेतले तेही घालणार आहोत। आणि पूर्ण छान असं ढवळून घ्यायचं आहे, त्याला एकजीव करून घ्यायचं। सर्व वस्तू अगदी आपण दुधामध्ये चांगलं मिक्स केलेले आहेत। या स्टेजला आता आपण यामध्ये जे कस्टर्ड पावडर आपण घेतली आहे वॅनिला फ्लेवर ती पुन्हा एकदा ढवळून यामध्ये थोडी थोडी करून घालायची, नाही तर ती तळाला बसते ना पावडर, म्हणून पूर्ण हलवून घ्यायची छान अशी। ही पहा आणि थोडी थोडी करून आपण दुधामध्ये ती घालून घ्यायची आहे। एकदम नाही घालायची सर्व, आणि 2 मिनिटांसाठी चांगली फिरवून घ्यायची दुधामध्ये। ड्रायफ्रूट घातल्यामुळे आपलं हे मिल्कशेक अगदी हेल्दी आहे। आता आपलं मिल्कशेक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण आता गॅस बंद करूया कारण ते थंड झाल्यावर पण थोड्या प्रमाणात अजून घट्ट होईल। आपल्याला जास्त प्रमाणात ते घट्ट नाही करायचं आहे कारण मिल्कशेक आहे ना ते, त्याच्यासाठी आपण कस्टर्ड पावडरसुद्धा कमी लहान चमचे 2 घेतले। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे।
आणि असंच ढवळून आपण थंड करायला ठेवूया। आता मी गॅस बंद केलाय। आपल्याला आता हे मिल्कशेक आपला बाहेरच एक तासासाठी ठेवायचं जेणेकरून ते नॉर्मल थंड होऊन येईल। त्यानंतर आपण ग्लासामध्ये घालून आपण 3 ते 4 तासासाठी कमीत कमी, नाही तर 5 तासासाठी तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सर्व करा। अगदी अप्रतिम लागतं, मुलं आवडीने पितात हे मिल्कशेक आणि ड्रायफ्रूट घातल्यामुळे अगदी पौष्टिक आहे। तर नक्की आपल्या या साध्या सोप्या रेसिपी तुम्ही करून पहा, कमेंट करून आम्हाला सांगा कशा वाटतात तुम्हाला आपल्या रेसिपी, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता आपण 1 तासानंतर भेटूया। बदाम मिल्कशेक आपलं तयार झालेलं आहे, हे पहा, आणि बाहेर ठेवून आपण थंड पण केलं आहे ते। जवळजवळ 1/2 पाऊण तासात ते नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे। आता आपण हे ग्लासामध्ये काढून घेऊया। आणि बदाम मिल्कशेक आपलं परफेक्ट झालेलं आहे, अगदी बदाम मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे। तर नक्की तुम्ही करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ती, आणि नक्की घरी करून सुद्धा पहा। जर तुम्हाला माझ्या ह्याच्या हातचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।